मी माझं असं म्हणणं नाही की कागदावर जा. आणि मग या सगळ्या विरोधाभासानंतर आपण विचार करतो, मग ह्याच्यावरचं उत्तर काय असतं आपल्याकडे देवी? ग्लोबल वॉर्मिंग. सगळ्या गोष्टी उलट्या करायच्या. मी कालच कोणातरी बनवतो, काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्यामधल्या ज्या काही तेव्हा परंपरा म्हणून त्यावेळेला काही प्रथा पडल्या असतील, पण आजची परिस्थिती पाहून काही गोष्टींमध्ये आपल्याला बदल करावा लागेल. मला असं वाटतं राज्य सरकारने केंद्र सरकारने याच्यामध्ये जातीने लक्ष घालणं गरजेचं आहे. आपण दरवेळेला बोलतो की भारतामध्ये इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जंगलतोड होते, आपण विचार करतो की इथे आमच्याकडे पाऊस पडत नाही, आमच्याकडची जमीन. मी मागे म्हटलं होतं नाही का मराठवाड्याबद्दलचा एक रिपोर्ट आला होता, मी तुम्हाला सांगितलं होतं की तिथे जर परिस्थिती आत्तासारखी जर अशीच समजा राहिली तर पुढच्या साधारणपणे 30-40 वर्षात मराठवाड्यामध्ये मराठवाड्याचा वाळवंट होईल. आणि त्या मराठवाड्याचा वाळवंट झाल्यावरती जर परत पुन्हा ती परिस्थिती जर आणायची असेल आत्तासारखी जर अगोदरच्या सारखी, तर साधारणपणे 150-200 वर्ष लागतील. आज बेसुमार जंगलतोड या देशामध्ये चालू आहे. अनेक ठिकाणी आपण बघितलेलं आहे की बाबा की अनेक एकर अनेक हजारो एकर जमिनी याच्यामध्ये जंगलतोड सुरू आहे. मी आल्यावरती याच काही गोष्टींच्या बद्दल मी विचार करत बसलो होतो की हे सगळ्या गोष्टींकडे कसं बघायचं आपण. आपल्यातल्या काही गोष्टी देखील आपण सुधारणं गरजेचं आहे. आज या देशामध्ये जी बेसुमार जंगलतोड होतीये, लाकडं जी कापली जात आहे ती कशासाठी कापली जात आहे? दरवेळेला होळी आली की आम्ही सांगायचं लाकडं जाळू नका, झाडं वाढवली पाहिजेत, सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. मुळात आपल्या पहिल्यांदा धर्माकडे पाहणं गरजेचं आहे. आपल्या धर्मामध्ये या देशामध्ये हजारो लोक आज ज्याला जातात मरतात, त्यांचे अंतिम संस्कार हे लाकडावरती होतात. ही लाकडं कुठून देतात? आज ती जी जंगलतोड होते त्या सगळ्या जंगलतोडीचा सर्वाधिक जर समजा लाकडाचा पुरवठा जर कुठे होत असेल तो स्मशानभूमीमध्ये होतो. आणि इलेक्ट्रिकवरच्या ज्या काही तुमच्या आहेत त्या काय म्हणतात त्याला विद्युत दाहिनी, याचं देशभरामधलं प्रमाण 0.1% पण नाहीये. आपणच आपल्या धर्मामधल्या अनेक या सगळ्या परंपरा या सगळ्या जागवण्यासाठी जगवण्यासाठी म्हणून आपण इतक्या मोठ्या प्रमाणावरती जंगलतोड करतो. मला असं वाटतं याच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे.